आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. थांबा, इचलकरंजीला चाललाय, खिशात हात घाला आणि लायसन जपून ठेवा, पोलीस आहेत रस्त्यावर. इचलकरंजीत आज अनेकांना आर्थिक फटका बसला. इचलकरंजी पोलिसांनी आज वाहन तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्या मोहिमेचं कौतुक आणि स्वागत शहरातून होत आहे. डीवायएसपी विनायक नरळे आणि वाहतूक पोलीस विभागाचे अरुण पवार यांच्या टीमने आज चुकीनं वाहन चालवणाऱ्यांना चांगलाच दणका दिला. त्यामुळे वाहनधारकांचीही धावपळ उडाली. कुणाकडे लायसन नाही, कुणाकडे लायसन आहे पण घरात विसरले, कुणाची मोटरसायकलच नाही, दुसऱ्याच्या मोटरसायकलीवर हे मालक, धुराची नळकांडी चेक केली नाही, हॉर्न नाही, लाईट लागत नाही, टायर खराब, बेकायदेशीर वाहन चालवणं, भरधाव वेगानं जाणं, गाडी रस्त्यातून वळवणं, एका हातात मोबाईल, कानाला हात, दुसऱ्या हातात नमस्कार चमत्कार, खिशात मोबाईल, कानात मोबाईलचा हेडफोन, हेडफोनवर आवडती गाणी, या सगळ्या चुकीच्या आणि बेकायदेशीर कृत्यांना डीवायएसपी विनायक नरळे यांनी चाप लावला. अनेकांना दंड केला. नाकेबंदीमुळं अनेकांची तारांबळ उडाली. अनेक जण राजकारणी, वकील, डॉक्टर, पत्रकार, मामा, काका, दादा, साहेब यांचे भ्रमणध्वनी जोडून देण्याचा प्रयत्न करत होते. साहेब पैसे नाहीत, गाडी अर्धा लिटरवर आहे, परत येत नाही, चूक झाली, एवढ्यापुरतं सोडा, असं म्हणत तासन तासभर रस्त्याकडेला झाडाखाली उभा राहणारे काही वाहनचालक पाहायला मिळाले. हे जरी असलं तरी पोलिसांनी आज हाती घेतलेली मोहीम स्वागतार्ह ठरली. यात सातत्य असायला हवी अशी अपेक्षा जनतेची आहे. मात्र डीवायएसपी नरळे यांनी गेले वर्ष दीड वर्षात ज्या धडक मोहिमा हाती घेतल्या त्यामुळे चुका करणाऱ्यांना चाप बसणार आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.